मोटर ट्रेडर असोसिएशन तर्फे कागदाविषयी जनजागृती करण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दी पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशन तर्फे कागद दिनानिमित्त कागद विषयक जनजागृतीसाठी मोदी गणपती, बालगंधर्व, डेक्कन बसस्थानक, भिडेपूल, मोदी गणपती या मार्गाने दुचाकी रॅली काढण्यात आली. दुचाकी रॅलीचे उद्घाटन पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दी पुणे पेपर ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष जतीन शाह, सचिव संजय तांबोळी, माजी अध्यक्ष अभय ओरा यांसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. भाताचा तूस, गव्हाचा तण आणि बग्यास यांच्यापासून 42% कागद निर्मिती होते. केवळ 23% कागद निर्मिती झाडापासून मिळणाऱ्या लगद्यापासून होते. जी झाडे तोडली जातात त्यांच्या दुप्पट लागवड देखील केली जाते. कागद हा पर्यावरणपूरक, विघटनशील आणि पुनर्निर्मिती योग्य आहे. त्याची 100% पुनर्निर्मिती शक्य आहे. सध्या भारतात रद्दीपासून 35% कागद निर्मिती होते. त्यामुळे कागदाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या दर्शकांना पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे कागद दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कागद दिन का साजरा केला जातो त्याचं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. कागद हा पर्यावरणपूरक, विघटनशील आणि पुनर्निर्मिती योग्य आहे. कागदाबद्दल बरेचसे अपसमज आहेत समाजामध्ये, ते दूर करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान आम्ही आमच्या असोसिएशननी आज केलं. त्यानिमित्त दुचाकी रॅलीचं आयोजन करून ते शहरभर केलं. त्यांना ठिकठिकाणी त्याचं जनजागृतीपर पोस्टरचं वाटप करण्यात आलं. कागद हा आपल्या जीवनात, मानवी जीवनाचा मित्र आहे आणि त्याचं जे स्थान आहे ते अढळ आहे. कागद हा निसर्गाचा मित्रच आहे आणि तो पर्यावरणपूरक आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. सर्वसाधारणपणे कागदाबद्दल बरेचसे अपसमज आहेत की झाडांपासून पूर्ण बनवला जातो, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. ही वस्तुस्थिती आपल्या दर्शकांमार्फत यावी म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये मी आलेलो आहे. कागद हा पर्यावरणपूरक आहे. 23% कागदाची जी निर्मिती होती भारतामध्ये ती वेस्ट पेपरपासून बनली जाते. 42% जो कागद आहे तो ॲग्रोबेस वेस्टपासून बनवला जातो आणि 23% जो कागद आहे तो वूड पल्पपासून, त्यातला 50% हा बाहेरून आयात केला जातो. आणि इथला जो इथली जी झाडं कापली जातात त्या झाडांपासून जो बनवला जातो आणि जी झाडं कापली जातात त्याची आमच्या कंपन्यांमार्फत 1000 एकरावर त्याचं प्लांटेशन केलं जातं. आजूबाजूच्या गावांमध्ये त्याचं वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती केली जाते. साक्षरता प्रसार आणि शैक्षणिकसाठी हा कागद वापरला जातो. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की कागदाच्याबद्दल जे काही अपसमज आहेत ते दूर करा, कागदाला जवळ करा, तो आपला मित्र आहे. हां, स्वागत आहे. डिजिटल युगाचंही स्वागत आहे, परंतु कागदाचं जे महत्त्व आहे ते अमोल आहे, अमूल्य आहे. कागदामध्ये जे आपण जे लिहितो ते कायम राहतं, डिजिटल कायम राहील याची शाश्वती नाही. आणि हस्तलेखन जे आपण कागदावर लिहितं, सुरेख हस्तलेखन येतं आणि ती जी हस्तकला आहे, जर आपण जर सोशल मीडिया किंवा याचा जर वापर केला तर ती लोप पावेल अशी एक भीती ह्या निमित्ताने नक्की निर्माण होईल. ही वेस्ट कागदापेक्षाही जास्त धोकादायक आहे. म्हणजे त्याच्या वेस्टेजचा अजून म्हणजे कुठे ते टाकायचं आणि याच्याबद्दल पण अजून शोध झालेला नाही आहे. तर कागद हा परत रिसायकलेबल आहे. तर ई वेस्ट जे आहे, म्हणजे डिजिटलमधनं ई वेस्ट जे होतं ते रिसायकलेबल होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. तर कागद हा जास्त एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे ई वेस्टपेक्षा.